नमस्कार, मी डॉक्टर पूजा। आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत किशोरावस्थेमधील शारीरिक बदल। सर्वप्रथम आपण पाहूया की किशोरावस्था म्हणजे नक्की काय। किशोरावस्थेला पौगंडावस्था असेही म्हणतात। तर किशोरावस्था म्हणजे बाल्यावस्थेतून प्रौढावस्थेमध्ये स्थित्यंतर होण्याचा काळ। याचाच अर्थ एखाद्या लहान मुलीचे रूपांतर जेव्हा एका प्रौढ स्त्रीमध्ये होते तो हा काळ। तसे पाहता किशोरावस्था ही मुलं आणि मुली दोघांमध्येही पाहायला मिळते, परंतु या व्हिडिओमध्ये आपण प्रामुख्याने मुलींमधील बदल बघणार आहोत। सर्वप्रथम आपण पाहू की किशोरावस्थेतील हे बदल नक्की का घडतात। आपल्या मेंदूमध्ये एक ग्रंथी असते जिचे नाव आहे पियुषिका, म्हणजेच पिट्युटरी ग्लँड। तर ही ग्लँड जास्त प्रमाणामध्ये सेक्स हॉर्मोन्स बनवायला लागते आणि हे सेक्स हॉर्मोन्स टार्गेट ऑर्गन्सवरती म्हणजेच ओव्हरीज म्हणजे अंडाशय, युटरस म्हणजे गर्भाशय आणि ब्रेस्ट म्हणजे स्तन या ऑर्गन्सवरती जाऊन काम करायला लागतात। थायरॉईडसारख्या इतर काही ग्रंथींचाही या बदलांमध्ये मोठा सहभाग असतो। किशोरावस्थेचा साधारण काळ हा वय वर्षे 10 ते वय वर्षे 16 हा समजला जातो, परंतु जास्तीत जास्त मुलींमध्ये वय वर्षे 13 आसपास किशोरावस्थेचे बदल पाहायला मिळतात। आता आपण पाहूया की किशोरावस्थेमध्ये नेमके कोणकोणते बदल घडतात। तर हे बदल प्रामुख्याने 3 भागांमध्ये विभागले जाऊ शकतात, शारीरिक बदल, मानसिक बदल व सामाजिक बदल। आपल्यापैकी बऱ्याचशा जणांना शारीरिक बदलांबद्दल थोडीफार माहिती आहेच, कारण की हे बदल आपण पाहू शकतो, परंतु या किशोरवयीन मुली अनेक सामाजिक व भावनिक बदलांमधूनही जातात। त्याबद्दलची माहितीही आपण घेणार आहोत। सर्वप्रथम आपण पाहूया शारीरिक बदल कोणकोणते असतात। तर शारीरिक बदलांची सुरुवात ही ग्रोथ स्पर्टने होते। याचा अर्थ उंची फार झपाट्याने वाढायला लागते आणि कमरेचा भाग हा विस्तृत व्हायला लागतो। त्यानंतर स्तनांची वाढ व्हायला सुरुवात होते। सुरुवातीला एक छोटासा ब्रेस्ट बड दिसायला लागतो, जो की नॉर्मली थोड्याफार प्रमाणामध्ये दुखू शकतो आणि त्यानंतर स्तनांची पूर्ण वाढ होते। त्यानंतर हेअर ग्रोथ दिसायला लागते, म्हणजेच बगलांमध्ये आणि प्रायव्हेट पार्ट्सवरती केस यायला लागतात। सर्वात शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे मासिक पाळीची सुरुवात होणे। काही कंडिशन्समध्ये मासिक पाळी लवकर चालू होऊ शकते। अशा कंडिशन्स आहेत शहरी मुली, स्थूल मुली आणि अशा मुली ज्यांच्या आईला किंवा बहिणीला लवकर मासिक पाळी चालू झाली होती। सर्वसाधारण मासिक पाळी ही 28 दिवस ते 35 दिवस या दरम्यान येते, म्हणजेच दर महिन्याला येते असं आपण म्हणू शकतो। 5 ते 7 दिवसांपर्यंत रक्तस्राव होतो आणि दर दिवशी 2 ते 3 सॅनिटरी नॅपकिन्स सोक होतात। तर हे होते किशोरावस्थेमधील शारीरिक बदल। आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया किशोरावस्थेमधील मानसिक व सामाजिक बदल। तोपर्यंत स्टे ट्यून्ड।